जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा 2020 जे प्रलंबित प्रश्न आहे तो इकडे मार्गी लागलेला आहे। कृषी मंत्र्यांनी तातडीने इकडे नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश इकडे दिलेले आहेत, तर सविस्तर माहिती आपण त्याबद्दलची घेणार आहोत। कोणते इकडे निर्देश देण्यात आलेले आहेत, कशा प्रकारचे अपडेट्स आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। शेतकरी बांधवांचा खरीप 2020 जो प्रलंबित प्रश्न होता तो इकडे मार्गी लागलेला आहे। तातडीने रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सविस्तर अपडेट्स इथे पाहतोय। इथे पाहाल, खरीप 2020 हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले होते। जे प्रलंबित प्रस्ताव आहेत त्यांच्यावरती तातडीने कार्यवाही करून 8 दिवसात इकडे विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावर न मिळाल्यास विमा कंपन्यांना इकडे जबाबदार धरून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। अशा प्रकारची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेतलेली आहे। कशाप्रकारे खरीप पीक विमा 2020 जो प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी निघालेला आहे, याची स्टेप बाय स्टेप आढावा आपण इथे घेतलेला आहे। माहिती कशी वाटली असेल नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे अपडेट्स समजून येईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।